खांदा कॉलनी येथील सिकेटी महाविद्यालयाच्या वतीने कैलासवासी संगुकाना ठाकूर यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार अशोक मोहोळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील सिकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, महापौर डॉक्टर कविता चोतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, एकनाथ गायकवाड, मुकित काझी, नगरसेविका दर्शना भोईर, सीताताई पाटील, हेमलता देशमुख, कुसुम पाटील, माजी नगरसेवक गणेश पाटील, संजय भोपी आदी मान्यवरांसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही कोणीही व्हा, मात्र जे काम कराल ते शेवटी देशाच्या हिताचे असेल याचा विचार करूनच करा, असा मोलाचा सल्ला यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ यांनी यावेळी दिला. सर्वांच्या अपेक्षा, इच्छा, पुढे काय व्हायचं हे सर्व ऐकल्यानंतर विशिष्ट मुलींच्या मनामध्ये अब्दुल कलाम आझाद यांचं नाव ऐकायला मिळालं आणि त्यांच्यासारखा आदर्श आम्हाला व्हायचं आहे हे ऐकल्यानंतर ह्या निश्चित देश सेवा केल्याशिवाय राहणार नाही खात्री झाली. दोघांची भाषणं आहेत, त्यात पाटील यांचंही भाषण आहे. त्यांचं जॅकेट वगैरे पाहिल्यानंतर मला वाटतं कोणतरी पुराणीच बोलतो. चांगले विचार मांडले त्यांनी आणि ते विचार ऐकल्यानंतर हेच विचार जर प्रत्येकाच्या मनामध्ये आले की माझ्या देशाबद्दल मला काय वाटतं, तर पुढच्या काळात ह्या देशाची प्रतिमा फार वेगळ्या प्रकारे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आणि ती जपायचं काम ह्या विद्यार्थ्यांना करायचं पुढच्या काळात. आणि हाच मोठा संदेश आहे तुम्हाला की तुम्ही कोणी व्हा, शिकून कोणी PhD व्हा, कोणी डॉक्टर व्हा, कोणी इतर क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवा, परंतु शेवटी जे काम करायचं ते देशासाठी करायची ही भूमिका तुम्ही मनावर घेऊन. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय सांगुकाना ठाकूर यांना 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली. चांगला विद्यार्थी घडायचा असेल तर कुठली शाखा घ्यायची हे महत्वाचं नाही, तर आपण मनापासून शिकणं महत्वाचं आहे असे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी आता नाही, एक म्हण आहे बघा, आपला मुलगा आपल्या खांद्याला लागला की त्याला आपण विद्यार्थी द्यायला पाहिजे. तो आपला मुलगा मुलगी राहिलेली नाही, त्या वयापर्यंत झाल्यानंतर चप्पल आपली व्हायला लागते त्याला आणि ती चप्पल त्याला बसलीकडे झाली आपण तो मित्र म्हणून त्याच्या नाता आपण घ्यायला पाहिजे. आणि तशा प्रकारे इथलं फ्रँक वातावरण आहे, पण त्याच्याबरोबर प्रत्येकाचा आदर सन्मान मान सन्मान ठेवला जातो आहे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि तशा दृष्टीनं त्या कॉलेजमध्ये जे कोर्सेस आपण आहेत ती बक्षीस आपण घेतली हे मला वाटतं आता आपण निम्मित जाते, कारण BA, BCOM, BSc प्रत्येकाचे MSc त्याच्या सगळ्या फॅकल्टीज म्हणजे त्याच्या सर्वसाधारणतः तुमच्या वेगवेगळे प्रोग्राम्स 35 आहेत ना, म्हणजे इतके प्रोग्राम्स आहेत, पण त्याच्यातले पहिले दुसरे दुसरे काहीतरी होते, म्हणजे 105 तरी काही म्हणजे 35 म्हणजे 3 धरलं तर 105 तरी बक्षीस आपल्याला वाटायला लागली असती. मुंबई विद्यापीठांचे रिझल्ट लेट झाले त्यामुळे इतकी बक्षीस कमी झाली. पण आता आपल्याला एक गोष्ट नक्कीच की ह्या सगळ्या वातावरणामध्ये सर्व थरावरती जो विद्यार्थी येतोय तो आपल्या या कॉलेजला आदर्श कॉलेज समजून येतोय आणि इथं आल्यानंतर त्याप्रमाणे तो कामाला लावतोय. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.